जीएन साई बाबा निर्दोष प्रकरणात राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी सोमवारी होणार। ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटीची 10% भाडेवाढ, हंगामी वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज 21वी ऊस परिषद, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींच्या भूमिकेकडे लक्ष। राज्यभरात परतीच्या पावसाचा हाहाकार, औरंगाबाद मध्ये उभ पीक भुईसपाट, सोयाबीन आणि मूग सोबतच फळ पिकांचीही नासाडी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू, आजही राज्यातील अनेक भागात हवामान विभागाचा येलो अलर्ट। पुण्यातील सीएनजी पेट्रोल पंप चालक 1 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर, थकित कमिशनच्या मागणीसाठी पेट्रोल पंप चालक आक्रमक। आयएनएस अरिहंत पाणबुडीवरून पहिल्यांदाच आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पाक आणि चीनच्या कुरघोड्या वाढत असताना संरक्षण दलाचं मोठं पाऊल।